काय रे काय झालं कोण लागला का त्याला विचार जंगलात पानं आणायला गेलास की काय अगं फोन उचलत नाहीये तो अरे हे काय पडलंय काय ग ओ माय गॉड पत्र लिहिलंय तुमच्या लकीने लिहिलंय काय लकीने चिठ्ठी लिहिली सागर अरे बघ 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 अरे बघ वाच ते राहू दे कोणी वाचलं तरी काय फरक पडतोय मीच वाचते मला माफ करा आणि मला शोधणं थांबवा माझी काळजी करू नका मी काही दिवसांसाठी बाहेर जातोय मला माहिती आहे माझ्या वागण्याचा तुम्हाला त्रास होईल पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये मुक्ताबाईंनी जबरदस्ती माझं लग्न करून देत आहेत जे मला करायचं नाहीये माझ्या तिथे असण्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आणि मुक्ताबाईंनी सतत लग्न लग्न असा आग्रह करत राहिल्या त्याने माझा जीव घुसमटायला लागलाय म्हणून मी घरापासून लांब जातोय प्लीज मला माफ करा रडू नको बाई रडू नको हे सगळं ना तुझ्या ते मुक्ता मॅडम मुले झालंय चांगलं तुझं समाधान जबरदस्तीने लग्न लावायला निघाली होतीस ना तरी मी तुला बोलले जे काय होईल त्याला आपण तोंड देऊ केस तर केस पण नाही पण तुला हिला लकी समोर उभी करायची होती आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं होत आणि मी किती महान आहे हे दाखवायचं होत ना नुसतं मी 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 करतेस मन भरलं नाही तुझं स्वतःच्या कौतुकापायी दुसऱ्याच्या आयुष्याची मात गेलीस तू मुक्ता यावेळी तू अतिच केलंस ना लकी तयार होता लग्नाला ना आरती पण तुला त्यांचं लगीन करून दाखवायचंच होत ना बघितलंच काय झालं आता आम्ही काय करायचं सांग ना मम्मी आहो पण आता आता पण ऐकलं ना लकी स्वतः म्हणाला होता ना तो लग्नासाठी तयार आहे आता पण म्हणाला होता तो का असं वागतोय तो अचानक नाही माहिती मला आरती ऐक तू टेन्शन नको घेऊ सांग मी बोलीन लकीशी मॅम प्लीज नको